आणि ब्रेकनंतर आपलं स्वागत. ब्रेकनंतर एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज अशी हाती येते की अनिल देशमुख म्हणजे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची याचिका जी आहे ती फेटाळण्यात आली. राज्य सरकारच्या वतीने हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात ही आव्हान याचिका जी होती ती सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. पण ही आव्हान याचिका जी आहे ती सुप्रीम कोर्टानं सपशेल फेटाळली आहे. प्रकरण गंभीर आणि संवेदनशील आहे. आरोपांची सीबीआय चौकशी होणं गरजेचं आहे आणि ही चौकशी झाली पाहिजे. सीबीआय चौकशी सुरूच राहणार आणि परमबीर सिंगांच्या आरोपांची चौकशी केली जाईल असं सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळत असताना म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे जो एक आशावाद होता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना की आपण सुप्रीम कोर्टात जाऊ, या हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात आपण आव्हान याचिका दाखल करू, त्यावरती सुप्रीम कोर्ट आपल्याला काहीतरी दिलासा देईल किंवा जो काही निर्णय देईल, पण हा निर्णय तर झालाच नाही, पण ही याचिकाच फेटाळण्यात आली. बोलूयात प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत, आपले प्रतिनिधी. प्रशांत, ही याचिका फेटाळत असताना न्यायालयाने नेमकं काय म्हटलंय? न्यायालयामध्ये साधारणतः सुनावणी सुरू झाली, ती 3 वाजता सुरू झाली. साधारणतः 1.5 तासाच्या सुनावणीमध्ये ज्या पद्धतीनं न्यायालयाने मुद्दे मांडले आणि अनिल देशमुखांच्या वकिलांनी जे मुद्दे मांडले ते सर्व मुद्दे आणि राज्य सरकारचे वकील कपिल सिब्बल यांनी जे मुद्दे मांडले ते सर्व मुद्दे कोर्टाने फेटाळून लावले. यामध्ये त्यांनी स्पष्ट केलं आहे की सीबीआयचा तपास हा स्पष्टपणे सुरूच राहणार. परमवीर सिंग यांच्यावर जे यांनी जे आरोप केले होते त्या आरोपाच्या संदर्भात सीबीआय निश्चितपणे चौकशी करेल. हे प्रकरण अतिशय गंभीर आहे कारण की एकीकडे गृहमंत्री आहे आणि दुसरीकडे पोलीस आयुक्त आहे. या दोन दरम्यान हे आरोप लागले आहेत, त्यामुळे या अशा प्रकारच्या गंभीर आरोपाची चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे असंही कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे. आणि ज्या पद्धतीने हे स्पष्ट केलं आहे की ज्या पद्धतीने अभिषेक मनु सिंघवी यांनी दावा केला होता की जे देशमुख आहे माजी गृहमंत्री यांना आपलं म्हणणं मांडण्याचा संधी देखील मुंबई उच्च न्यायालयानं दिली नाही, हे देखील म्हणणं त्यांनी नाकारले आहे. कारण की जर सीबीआयला आदेश दिला आहे चौकशीचा तर चौकशी करताना त्यांना ते आपलं म्हणणं मांडता येणार आहे, त्यामुळे चौकशीला पुढं जावं असं एक प्रकारे स्पष्टपणे सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. आणि सोबतच उच्च न्यायालयामध्ये त्यांनी जो दावा केला होता की माझं म्हणणं देखील ऐकलं नाही, ते देखील त्यांनी स्पष्ट केलं की आपण आता चौकशी पुढे सगळं म्हणणं मांडा. महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर बघितलं, जर गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला आहे आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर हायकोर्ट हे सांगू शकत नाही की ज्या पद्धतीनं हे काम त्याला ज्या पद्धतीनं असं म्हणता येईल की हा अयोग्य आहे संपूर्ण चौकशी, आणि असंही म्हणता येणार नाही की या चौकशीमध्ये काही जे स्पष्ट होईल त्यामुळे सरकारवर परिणाम होईल अशा प्रकारची स्पष्टपणे म्हणणं योग्य होणार नाही असंही अभिषेक मनु सिंघवी यांनी दावा केला आहे. महाराष्ट्र सरकारने सीबीआयला संमती आवश्यक असते, कुठल्याही सीबीआयला चौकशी करण्याच्या पूर्वी राज्य सरकारकडून संमती घ्यावी लागती, त्या प्रकारची संमती देखील राज्य सरकारकडून सीबीआयने घेतली नव्हती, हा देखील मुद्दा अभिषेक मनु सिंघवी यांनी मांडला होता. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं स्पष्ट केलं होतं की या प्रकरणामध्ये दोन मोठे व्यक्ती आहेत, एक आहेत पोलीस कमिशनर, दुसरे आहेत गृहमंत्री, अशावेळी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होताना यातून कुठले तरी महत्त्वाचा आदर्श निर्माण व्हावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे आणि तो निर्णय अतिशय स्वागतार्ह आहे असं देखील स्पष्टपणे सुप्रीम कोर्टाने मांडलेलं आहे. सुप्रीम कोर्टाने जे तोंडी निरीक्षण दिलंय ते म्हटलं की जे सगळे आरोप आहेत. प्रशांत, मी तुला थोडंसं थांबवतोय, आपण विवेककडे जातोय. विवेक कुलकर्णी यांच्यासोबत सध्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आहेत. नेमकं ते या सगळ्या निर्णयाबद्दल काय म्हणतात विवेक? विशाल, खूप मोठा निर्णय सुप्रीम कोर्टातून आलेला आहे. अनिल देशमुख आणि राज्य सरकार दोघांनाही मोठा झटका बसलेला आहे. आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आहेत. तुमची पहिली प्रतिक्रिया. सत्याचा नेहमी विजय होतो आणि त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या जुन्या माणसांनी सांगितलेलं आहे की उतू नको मातू नको घेतला वसा टाकू नको. तसं हे सरकार अशा फॉर्ममध्ये गेलं की हम करेसो कायदा आणि सलग 1.5 वर्षामध्ये एकही केस कोर्टातले ते जिंकले नाहीत. अगदी साधी ग्रामपंचायतीची मुदत संपल्यानंतर प्रशासक हे निघाले यांच्या कार्यकर्त्याला करायला, 11-11 रुपये फी घेतली. हायकोर्टाने ठोकलं की निवडणुकीच्या संकल्पनेमध्ये व्याख्येमध्ये तिजोरी ही निवडून आलेल्या माणसाच्या किंवा सरकारी नोकऱ्या हाती देता येतं, तर त्याप्रमाणे आज निर्णय लागला आहे. सत्याचा विजय झाला आहे. आता सीबीआय इन्क्वायरी करेल, आता खूप गोष्टी समोर येतील. आजपर्यंत जे चाललं
ते ह्यापुढे चालणार नाही. सुरुवातीला जेव्हा परमवीर सिंग हे सुप्रीम कोर्टात गेले होते, सुप्रीम कोर्टाने तेव्हा देखील निरीक्षण नोंदवलं होतं की हे प्रकरण गंभीर आहे. हायकोर्टानं तर सीबीआय इन्क्वायरी सांगितली, पुन्हा एकदा सुप्रीम कोर्ट म्हणते की हे प्रकरण गंभीर आहे. सुप्रीम कोर्टाच्या दोन्ही वेळेसच्या निरीक्षणाची नोंद राज्य सरकारने घेतली नाही का, किंवा यावेळेस ते निरीक्षण पुन्हा येऊ शकेल असा विचार केला नाही का? कारण पहिल्यावेळेस देखील गंभीर प्रकरण म्हटलं होतं, चौकशी सांगितली होती, त्यातून राज्य सरकार धडा शिकलं नाही का असं वाटतं या सगळ्या प्रकरणात? मी तुम्हाला म्हटलं ना की सत्ता एकदा डोक्यात गेली की आम्ही काय वाटेल ते करू शकतो अशा भूमिकेमध्ये लोक जातात. पण ह्या देशातल्या न्यायव्यवस्थेचं तुम्हा एका अर्थाने माध्यमांचं आभारच मानलं पाहिजे की ज्यांनी कधी असा जो सत्तेवर आहे त्याच्या चुकीच्या गोष्टींचं समर्थन केलं नाही आणि त्यामुळे न्यायालयाने अतिशय योग्य निर्णय दिला. यांनाच सल्लागार कोण मिळतात माहीत नाही की जे सल्ला त्यांना चुकीचं देतात, प्रत्येकाने तोंडावर पडतात. आजचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय जो आहे त्या निर्णयानंतर खरं म्हणजे उद्धवजीने सरकारचा राजीनामा दिला पाहिजे ह्याच्यापेक्षा मोठी चपराक ही कुठली असू शकत नाही. उद्धवजी ज्या प्रकारचे संवेदनशील आहेत त्याच्यामध्ये कोरोनामध्ये चारी बाजूने संत्रस्त आहे, रोज उठून एका मंत्र्याचा विषय समोर येतो आहे, त्या मंत्र्याची पाठरखण करण्यात वेळ जातो आहे, पाठरखण करण्यानंतर कोर्ट ठोकत आहे, कोर्टानंतर सुप्रीम कोर्टात सुप्रीम कोर्ट ठोकत आहे, ह्या सगळ्यातून त्यांनी ह्या निष्कर्षावर आलं पाहिजे की आता सगळी परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. मी राष्ट्रपती राजवटीची मागणी करत नाही आहे, मी त्यांना त्यांच्या कॉन्शियसला अपील करतो आहे की आता ह्या सगळ्यांना बरोबर घेऊन तुम्ही किती दिवस ही सर्कस चालवणार आहात आणि ह्या सगळ्यांना बरोबर घेऊन तुम्ही किती दिवस तुमची जी नालस्ती होते आहे, तुमची जी इमेज बिघडते आहे ते किती दिवस तुम्ही चालू ठेवणार? तुमचा काय सल्ला आहे, पण त्यांनी काय केलं गेलं पाहिजे मग या सगळ्या प्रकरणानंतर? तरी आयदर त्यांनी फॉर्म व्हायला पाहिजे. समजा अनिल देशमुखांच्या विषयामध्ये ज्यावेळेला परमवीर सिंगाने आठपणे पत्र लिहिलं त्यावेळेला ठामपणे मी असं सांगेन, मला उद्धवजी माहिती आहेत की त्यांना असं वाटतं की राजीनामा लगेच झाला पाहिजे, पण राष्ट्रपतीने तो देऊ दिला नाही आणि मग राष्ट्रपतीने तो सीबीआय इन्क्वायरी लागल्यानंतर द्यायला लावला. तोपर्यंत राष्ट्रपतीने हा सल्ला त्यांना दिला की बा तुम्ही रिटायर्ड जजची कमिटी, रिटायर्ड जज ज्या कमिटीला दात नाहीत नख नाहीत अशी दात नख नसणारी रिटायर्ड जजची कमिटी अपॉइंट करण्याचा सल्ला दिला. शेवटी हसं कोणाचं होत आहे? सीबीआय इन्क्वायरी हायकोर्टात दिल्यानंतर सीबीआय इन्क्वायरीच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर याचिका खारिज झाल्यानंतर हसं कोणाचं होत आहे? हसं होत आहे उद्धवजींचं, कारण ते सरकार लीड करत आहेत. आणि त्यामुळे त्यांनी असं म्हटलं पाहिजे की नाही बा माझं काम जे होतं ते पक्ष चालवणं होतं, हे इतकं सगळं झमेला चालवणं माझं नव्हतं असं म्हणावं. शिवसेनेतल्या कोणाला तरी मुख्यमंत्री करावं, इनॉल्व्ह ह्या सगळ्यातून विड्रॉ व्हावं, किंवा आता दाखवतो तुम्हाला कसं राज्य चालवायचं असं म्हणून स्वतःच्या टर्मवर चालवं. दरवेळेला निर्णयाच्या वेळेला डोळे मिटून हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना विचारावं की ह्यात मी काय निर्णय केला पाहिजे. हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी संजय राठोडच्या घटनेनंतर इतके दिवस जाऊ दिले असते, ते म्हणाले असते की पहिलं उचला आणि फेकून दे म्हणून. त्यामुळे तो ते मोठं माध्यम त्यांच्याकडे आहे की ते त्यांना विचारू शकतात आणि त्यांना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सल्ला देऊ शकतात. त्यांच्या कॉन्शियसला विचारावं, त्यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना डोळे मिटून विचारावं की ह्या घटनेमध्ये मी काय निर्णय केला पाहिजे. ते जोपर्यंत पवारसाहेब सांगतील तो निर्णय घेणार असतील तोपर्यंत हीच स्थिती राहणार आणि ही स्थिती दिवसेंदिवस इतकी डिटोरियट होत जाईल की नंतर याच्यातून बाहेर कसं पडावा प्रश्न पडेल. अगदी. तर हे होते भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील. त्यांनी म्हटलंय की ही मोठी खूप चपराक बसलेली आहे राज्य सरकारला आणि यातून तरी आता राज्य सरकारनं धडा शिकला पाहिजे. विशाल धन्यवाद विवेक या सगळ्या माहितीबद्दल. उद्धव ठाकरेंनी या स्वतःच्या विवेकाला विचारावं की नेमकं आता पुढे काय केलं पाहिजे. शरद पवार त्यांना सल्ला देत आहेत त्यामुळे परिस्थिती आणखीन पुढे गंभीर होत जाईल असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. जाऊयात अजित मांढरे आपल्याबरोबर आहेत, आपले प्रतिनिधी. अजित, या सगळ्या घडामोडींवरती पहिल्यापासून लक्ष ठेवून आहेत. अजित, आता सुप्रीम कोर्टातच हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली म्हटल्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे का? कारण आता हे याच्यावरती शिक्कामोर्तब झालंय की त्यांची सीबीआय चौकशी होणार. विशाल, इतक्या वर्षीचा जो माझा अनुभव आहे त्या अनुषंगी मी सांगतो की जी याचिका सुप्रीम कोर्टात गृहमंत्र्यांनी म्हणजे माजी गृहमंत्र्यांनी केली होती तिला कोर्ट जी आहे ती रद्द करणार होतं, रिपीट करणार होतं, फेटाळणार होतं. याचं कारणच आहे की सीबीआयने इन्क्वायरी केलेली आहे खालच्या कोर्टाने, म्हणजे हायकोर्टानं स्पष्टपणे म्हटलंय की जर तुम्हाला तुमच्या सगळ्या या आरोपांवरती तुम्ही ठाम आहात की तुमच्यावरती केलेले आरोप हे खोटे आहेत आणि तुम्ही चौकशीला जायला तयार आहात, मग असं असताना
तुम्ही पुन्हा वरचकोटामध्ये का गेलात किंवा वरचकोटामध्ये का आलात हा साधारण एक विषय आहे. जर अनिल देशमुख यांचं म्हणणं आहे की त्यांचा काही संबंध नाही या सगळ्या प्रकरणांचे, त्यांच्यावर केलेले आरोप पूर्णपणे खोटे आहेत, तर मग ते सीबीआय चौकशीला सामोरे का जात नाहीये. याच्या उलट ते वरचकोटामध्ये जात आहेत की ज्या पद्धतीने तक्रार दाखल करण्यात आलेली आहे, हायकोर्टाने जी ऑर्डर दिलेली आहेत त्या ऑर्डर त्याला स्टे द्यावा किंवा त्या ऑर्डर रद्द कराव्यात. इथेच न्यायालयाने स्पष्ट केलं होतं की न्यायालयाने हेच 8 मिनिटं धरून ही गोष्ट स्पष्ट केली असेल की जर तुमच्यावरती आरोप केलेले आहेत ते तुम्हाला मान्य नाहीये, तुम्ही ते सगळं काही केलेलं नाहीये, मग चौकशीला सामोरे बरोबर आहे. साहजिक प्रश्न हा आणि जो सर्वसामान्य माणसाच्या मनात देखील आहे की जर तुम्ही जर यात काही केलेलंच नाही, तुमचा जर हातच नाही, तर होऊ द्या एकदा सीबीआय चौकशी आणि जे काय असेल ते सत्य समोर येईल. धन्यवाद अजित या सगळ्या माहितीबद्दल. यानंतर वेळ झाली का ब्रेकची, ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोक. जर्म्सचा